आपल्याला ना प्रत्येकाला अभ्यास करायचा आहे काय, आणि आपण त्यासाठी मोटिवेशन शोधतोय. करिअर प्रत्येकाला करायचा आहे, एमपीएससी प्रत्येकाला करायचा आहे, वर्दी पाहिजे प्रत्येकाला, पण काय होतंय मोटिवेशनच मिळत नाही. अभ्यास करायचं पण मोटिवेशन काय करायचं मिळत नाही. तर मग त्यासाठी व्हिडिओ आहे की हाऊ टू स्टे मोटिवेटेड. मला खूप वेळा कमेंट्स येतात की तू मोटिवेटेड कसा काय असतोस, काय मग अभ्यास अभ्यास कसं कसं जमतं कसं, आणि ऑफकोर्स काय ना काय तर असणार ना. तर त्यासाठी म्हणलं सांगू ना की काय विषय त्यात ना. आता अजून काय इंटरनल मोटिवेशन काय आहे, आपण प्रत्येकाने प्रत्येक टॉपरचे व्हिडिओ बघितले आहेत बरोबर, प्रत्येक टॉपर एकच म्हणतो एक्सटर्नल मोटिवेशन असलं पाहिजे, इंटरनल असलं पाहिजे. ठीक आहे असलं पाहिजे, पण ह्याचा अर्थ काय, मी काय म्हणतो शोधलं ना, प्रत्येकाने शोधलं इंटरनल मोटिवेशन नाही मिळत आहे, मिळतच नाही आहे. अख्खं ध्यान लावलं, तपस्या केली, मिळतच नाही ना इंटरनल मोटिवेशन. मग हे व्हायला लागले नक्की काय, काय काय जण काय म्हणतात तुमची परिस्थिती तुमचं इंटरनल मोटिवेशन आहे. हे ना बोलायला ते ठीक आहे, पण किती पण झालं जर आपण अभ्यास करायला लागलो आणि नंतर एकदा एक असा पॉईंट येतो ना आपलं होतं, जा नाही करायचं मला एमपीएससी पण नाही करायचं, काहीच नाही करायचं, शेती करी निवांत राहील. त्यामुळं इंटरनल मोटिवेशन नक्की काय फॅक्टर त्याबद्दल पण बोलू, आणि सिक्रेट्स ऑफ सक्सेसफुल पीपल सांगतो. मी हे सर्च केलेलं आय गेस 2017 की 18 की डूड काय कॉमन काय आहे, आणि सगळे इंडियन म्हणजे जे आहेत ना वर्ल्डचे टॉप लोक त्यांचं, आणि मग मला कळालेलं की काय आहे नक्की सीन काय आहे, काय तर काही कॉमन गोष्ट. दिस इज गॉन अ बी अ पॉवरफुल सेशन आय थिंक सो. नक्की बघा स्लाइड केलं ते एक मिनिट हां ठीक. माय मोटिवेशन्स टू स्टडी काय आहे माहिती का, की आता जसं तुम्ही म्हणता की एवढ्या मोटिवेटेड कसा असतो, तर पहिली गोष्ट मी मोटिवेटेड नसतो काय, मी डिसिप्लिन्ड पर्सन आहे. डिसिप्लिन म्हणल्यावर आपल्याला काय आठवतं, तर सगळ्यात पहिल्यांदा NCC आठवतं, आणि आपलं कसं असतं की डिसिप्लिन म्हणजे काय, इस्त्रीचे कपडे, छोटी केसं आणि बोलण्यात हे शांतपणा, असं आपण एक पॅरामीटर ठेवलं आहे. पण डिसिप्लिन हे एक्सटर्नल फॅक्टर झाले. डिसिप्लिन म्हणजे काय, तुम्ही एक गोष्ट कन्सिस्टन्सीने करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आता माय मोटिवेशन टू स्टडी, माझ्या काय म्हणतो दिवसाचा सगळ्यात ना दुःखद क्षण, एकदम म्हणजे त्रासदायक, ज्याने ना डोकं दुखतं असं जर कुठला क्षण असेल ना, तो असतो की मी अभ्यासिकेत पाऊल ठेवणं. मला तुम्हाला असं वाटत असेल मी अभ्यास करतो म्हणजे लय अभ्यास आवडतो, अजिबात अभ्यास आवडत नाही, आणि ना मी असं थांबलेलो असतो, फक्त कुठल्या तर मित्राचा फोन येऊ दे की चहाला चल, किंवा जर आता ही पुण्यातली कुठली, मग सगळ्या पोरांना सांगून ठेवले आला ना इथं पेटेत मला फोन कर, फक्त मी थांबलेलाच असतोय की कधी कोणाचा फोन येतो आणि बाहेर पडतो या. त्यामुळं जर असं तुम्हाला वाटत असेल की मी एकदम मला हे काय म्हणतो की आवडतो अभ्यास, अजिबात नाही, पण मी डिसिप्लिन्ड आहे. आणि आता मी का बोलतोय, मी खरं तर 3 फॉलो केले 7, 7 ते 11, आणि त्यामुळं मग मी म्हणतो की असं मी बोलू शकतो हां. हे बघा माझं डोकं दुखायचं स्टार्टला असं आहे का की मी डायरेक्ट हे केलं, मी आधी 9:30-9:30 जायचं अभ्यासिकेत, 7:15 गेलो ना डोकं दुखायचं. पहिले 7 7:15 गेलो आहे आणि 8 ते 9, 8 ते 9:30 झोपा काढलेत, डोकं दुखायचं, जड व्हायचं. पण आपण असं झाल्यावर काय केलं, मी काय गिवअप नाही केलं का, कारण मला माहित होतं की जरी आता स्टार्टला डोकं दुखलं हे फेज आहे, ही निघून जाणार आणि नंतर अभ्यास नीट होणार, आणि नंतर हळूहळू जे सकाळची झोप होती ती गेली आणि अभ्यास जास्त व्हायला लागला. त्यामुळं जर तुम्हाला असं वाटतंय की इंटरनल मोटिवेशन अशी काही गोष्ट नसती, सगळ्यात एकच गोष्ट आहे सेल्फ डिसिप्लिन. तुम्ही डिसिप्लिन माणूस पाहिजे, जर तुम्ही टायमिंग ठरवलंय तिथं गेलं पाहिजे, आणि त्यातनं हे एकदम स्टार्टला होणार नाही, डायरेक्ट तुम्हाला म्हणलं 7:11 बसा नाही, डायरेक्ट तुम्हाला म्हणलं की काय म्हणतो सगळ्या गोष्टी करा होणार नाही, हळूहळू हळूहळू होणार. एक व्हिडिओ बनवलेला 12 अभ्यास कसा करायचा, मी फक्त फॅक्ट्स बोलतो म्हणजे काय म्हणतो आपलं लॉजिकल, आणि तसंच आहे हळूहळूहळू होतं, पण तुम्ही डिसिप्लिन होणं गरजेचं आहे. बघा अजून आहे काय, दिवसाच्या सुरुवातीला सुरू होताना विचार आणि संपताना विचार. जेव्हा दिवस नाही एमपीएससीमध्ये सगळ्यात ना मोटिवेटेड माणूस कोण असतो माहिती आहे का, की आपण कधी असतो माहिती आहे का, रात्री झोपायच्या वेळी प्रत्येकजण एकच. आता आता समजा रात्र आहे, एकच आपण प्लॅन करतो, उद्या उठणार, सगळं देसले वाचून काढतो, नोट्स काढणार, हे करणार ते करणार, आणि सकाळी उठल्या उठल्या आपण काय विचार करतो की आपण उठतो बघतो शेजारी रूममेट झोपलाय झोपलाय, जाऊ दे मी पण झोपतो. उलट आहे, दिवस सुरू होताना तुम्ही काय विचार केला पाहिजे, एकच डोक्यात आणलं पाहिजे की कोण तर एक मुलगा आहे कुठं पुण्यात, आता ऑफकोर्स पुण्यात जास्त अभ्यास करतात, पुण्यात कुठला तर एक मुलगा आहे जो ना आत्ता 7 7 अभ्यासिकेत टच झाला आहे, मी 7 उठलो आहे. दिवस सुरू होताना तुमच्यापेक्षा जे पुढे आहेत ना तुम्ही त्यांचा विचार केला पाहिजे, मग ना आपण आपल्या मोटिवेशन होतो यार, प्रत्येकजण पळा लागले, प्रत्येकजण अभ्यास करायला लागले, मी पण केला पाहिजे, मग आपण जास्त अभ्यास करणार. आणि दिवस संपताना ना तुम्ही काय विचार केला पाहिजे, अशी खूप जण आहेत ज्यांनी आजचा दिवस वाया घालवला आहे पण मी केला आहे, मग तुम्ही ना मोटिवेटेड पण राहणार, सॅटिस्फाईड पण राहणार. आपण उलटं करतो, दिवस सुरू होताना आपण आपल्यापेक्षा जे खाली आहेत त्यांच्याकडे बघतो, अरे हा तर काहीच अभ्यास नाही करत आहे, मी ॲटलीस्ट सकाळी तर उठलो, दिवसभर अभ्यास नाही करत, आणि झोपायच्या वेळी टेन्शन, यार मी दिवस वाया घालवला, कोणतरी एक अभ्यास करायला लागले, कळालं, हे फक्त विचार बदला. हे बघा अभ्यास आवडतो आवडत नाही म्हणून अभ्यास करतोय, जसं पहिल्यांदा म्हणलं
अभ्यास ना, काय म्हणतो, काय काय जण म्हणतात मला लय अभ्यास आवडतो, अभ्यास आवडतो, पीएचडी कर ना, डॉक्टरेट घे, शिकवायला सुरू कर, अभ्यासाशी प्रेम करू नका, अभ्यास काय म्हणतो इंटरेस्ट घ्या, पण ना लय आत घुसू नका, नाहीतर ना तुम्ही त्यातलं तज्ज्ञ होणार. काय काय जण आहे ज्यांना हिस्ट्रीचं सगळं माहीत आहे, ज्योग्राफीचं सगळं माहीत आहे, कशाला, परीक्षेला परीक्षेसारखं बघा. जर त्या टॉपिकला जास्त मार्क आहे तुम्हाला आवडत नसला तरी तो करायला लागणार, जर त्या टॉपिकला कमी मार्क आहे तुम्हाला किती पण आवडू दे, त्याचं लिमिटेडच वाचायचं. अभ्यास आवडत नाही ना म्हणून अभ्यास करायचा, का करायचा अभ्यास आयुष्यात, मला अभ्यास आवडत नाही पण त्यामुळे ना मी सोडणार नाही, मी इतका करणार आहे की एका झटक्यातच हे सगळं होऊन जाऊ दे. टार्गेटच ठेवा, पहिल्यांदा एकदा झालो ना, पहिल्यांदा ही पुस्तक घेणार, एबीसीत जाणार आणि देणार, आणि तो काय म्हणतो रद्दीवाला 100 रुपये दिले ना तरी नको म्हणणार, बाबा काय म्हणतो राम राम तुझ्याकडेच ठेवते 100 रुपये, असं काहीतरी मोटिवेशन ठेवा. अभ्यास आवडत नाही म्हणून अभ्यास करा. टेन्शन येतं का, आता काय काही असतं की यार, म्हणजे टेन्शन आहे बघा, टेन्शन असं तर नाही पॉसिबल, आय एम अ चिल पर्सन आणि मी जास्त नाही डोक्याला घेत गोष्टी, पण ऑफकोर्स कधी कधी टेन्शन येतं आणि येणारच, आणि मी म्हणतो टेन्शन आलंच पाहिजे. जर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची भीती नाही आहे तर तुम्ही पळणार कसं, काय काय जण म्हणतात मला टेन्शन आहे, किती किती भारी गोष्ट आहे, उठल्या उठल्या जर तुझ्या डोक्याला टेन्शन येते म्हणजे तू आता किती जास्त अभ्यास झाला पाहिजे. आता अजून एक काय असायचं, मी सांगितलं नव्हतं काय की बँक जॉब सोडला आहे, त्यामुळे प्रत्येकाला खूप जणांना काय वाटायचं की अरे यार तुला तर कसलं भारी, तुझं माइंड स्टेबल आहे कारण तुझ्याकडे बॅकअप आहे म्हणून अभ्यास होतो, असं नव्हतं, उलट मला तर सगळ्यात जास्त टेन्शन होतं. आणि आय टेल यू रिझन, फास्टमध्ये अभ्यास होतो आणि एवढ्या लोक निघाली कारण मी जॉब केला आहे, आणि जेव्हा ना मला दिवसातले 2 तास मिळायचे आणि जेव्हा मला 24 तास मिळाले ना मी असं खुळ्यासारखंच झालो, अरे किती अभ्यास होतो यात, कळालं का, वेळेचं महत्त्व कळालं जॉब केल्यामुळे. आणि हां भटकायला लागलं, टेन्शन टेन्शन येतं का, आलंच पाहिजे. आणि बघा महिन्यात ना एकदा पण जर MPSC सोडायचा विचार येत नसेल तर खरंखर MPSC करताय का, अरे या येतोच विचार, अरे आलाच पाहिजे. सांगतो महिन्यात ना एकदा तर ना एकदम दुपारी मस्त असं जेवण होतं, झोप लागती नॉर्मली जी अर्ध्या तासाची झोप आहे ती 1 तास 1.5 तास होती, आणि जेव्हा उठतो ना तेव्हा असं होतं कुठं आलो आहे कुठं आहे, अरे आणि एकदम बँकेत आहे का, अरे यार बँक तर सोडली आपण, कॉलेजमध्ये आहे का, अरे शाळेत आहे का, म्हणजे अख्खं हे होतं. आणि त्यावेळी विचार येतो यार आपण काय करायला लागलो आहे, केवढा अभ्यास आहे, HRD करताना केवढं मला डोक्याला ताप झालेला, जेव्हा HRD स्टार्ट सुरू केलं म्हणलं सगळंच पाठांतर आहे कधी होणार, MPSC सोडायचा विचार आला का, अरे हो कोणाला येत नाही, अरे एकदा तर ना महिन्यात ना एकदा तर हिमालयात जायचा विचार येतोच, येतोच प्रत्येकाला, सगळं देतो सोडून आणि जातो हिमालयात आणि आलंच पाहिजे, काय येतो हा विचार, कारण आपण प्रामाणिकपणे अभ्यास करतोय म्हणून. आता एक नेक्स्ट स्लाइड, हां MPSC मधले गैरसमज याबद्दल मला भरपूर बोलायचं होतं बघा. काय असतं, काय काय जण म्हणतात की अरे बघ तो फक्त 5 तास अभ्यास करतो आणि होतो, अरे हो का माहित आहे का, कारण त्याच्या आधी 20-20 तास अभ्यास केला आहे. जो मुलगा लेवल 10 आहे आणि आपण आहे लेवल 2, तुम्ही कंपॅरिझन कसं करताय, काय काय जणांचा अभ्यास खूप पूर्ण झाला आहे, कम्प्लीट झाला आहे म्हणून त्यांनी 5 तास अभ्यास करतात, त्यांना माहीत आहे जास्त वेळ अभ्यास करून उपयोग नाही आणि त्यांनी ओके त्यात, तर कम्पेअर करू नका. तुम्ही लेवल 2 आहे, तुम्ही लेवल 2 कम्पेअर करा ना, तुम्ही लेवल 10 कम्पेअर करून कसं झालं आहे, तो 5 तास करतोय, मी तर ॲटलीस्ट 7 तास करतोय, अरे त्याचा झाला आहे अभ्यास. आता आता बँकिंगमधील मी जास्त मॅक्झिमम वेळा माझा उल्लेख असतो बिकॉज काय म्हणतो वसियतमध्ये नाही मिळाली, दॅट इज द थिंग आय हॅव अर्न्ड. आता जरी मला बँकिंगच्या एक्झामला बसवलं ना मला माहिती माहिती निघणार का, एके काळी जास्त अभ्यास केला आहे आणि आता मला फक्त ब्रश अप करायची गरज आहे, जर असं हे केलं की डायरेक्ट होणार, ह्या असं सीन आहे. हां त्यामुळे ते कम्पेअर करू नका. हे बघा ग्रॅज्युएशनला 1 नाईटमध्ये पेपर काढला आहे, मला कळत नाही ह्या गोष्टीचा लोकांना माज कसला आहे, काय म्हणतो अवघड गोष्ट काय आहे, ग्रॅज्युएशनला 1 नाईटमध्ये पेपर काढला, यात अवघड काय आहे, टेल मी की आता साधा हां मी सगळे सिग्नल तोडतो, हां अवघड काय आहे त्यात, ह्याचा माज नसला पाहिजे, सिग्नल तोडणं अवघड आहे का, नाही सिग्नल पाळणं अवघड आहे, पेशन्स होतात का, नाही होत 1 मिनटं थांबायला, ग्रॅज्युएशनमध्ये 1 नाईटमध्ये अभ्यास केला, ह्यात अवघड काय आहे, इझी आहे ना, इझी गोष्टीचा बवाल का लावला आहे, मला कळतच नाही आहे, अरे दररोज अभ्यास करणं अवघड आहे, एका दिवशी 20 तास अभ्यास केला आणि सगळं पुस्तक वाचून काढलं सोपंच आहे ना, दररोज करणं अभ्यास ते अवघड आहे. आपल्याला ना कूल बनायची सवय झाली आहे आणि न कळत आपण फुल बनत चाललोय. हां हे बघ नॉट कूल बट फुल, हे ना लहान असताना भारी वाटतो डूड मी असतो मी तसा, पण आता करिअरची गोष्ट आहे बी सिरियस. हां तर ही गोष्ट तर मला पटतच नाही, म्हणजे सोप्या गोष्टीला हे करून ठेवलं. बघा अजून एक काय आहे, मी रोज अभ्यास केला असता तर आरामात पास होणार पण करत नाही, मग कर ना अभ्यास, तुला माहीत आहे ना तुझी लेवल आहे मग कर ना, अरे यार पण माझ्याकडनं होत नाही, का होत नाही, आणि अरे जर तुम्हाला कळतं आहे की तुम्ही ती गोष्ट अचीव्ह करू शकताय, तुम्ही ती गोष्ट पटकन कमवू शकताय, मग तुम्ही करत का नाही आहे, इट इज व्हेरी मच सिम्पल. अजून काय आहे बघा, एवढा अभ्यास काही जमायचा नाही बाबा मला आपला, दे सोडून
देणं सोडून आहे बघ. कसं आहे माहिती आहे का, आयुष्यात एक लक्षात ठेवा, एक तर 100% द्या नाही तर काहीच देऊ नका. काय होणार तुम्हाला सांगतो, वर्ष वाया जाणार, खरं सांगतोय. नीट अभ्यास जर नाही केला काय होतं, एम पी एस सी कसं आहे आता, जसं कट ऑफची सिस्टीम आहे, अभ्यास ना एक लेवलचा केला तरच पास होणार, नाही तर काहीच होणार नाही. असं नाही आहे की एम पी एस सी तुमची प्री निघाली तर तुम्हाला कुठं तर जॉब मिळणार, झालं तर फायनल. काय काय वेळी लोक इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन येतात आणि नंतर मग काहीच होत नाही, का? कारण काय आहे, हा गॅम्बल आहे, सगळ्यात मोठा जुगार आहे. झालं तर 100 नाही तर डायरेक्ट 0. त्यामुळं सिरियस होण्याची गोष्ट आहे, आणि एवढा अभ्यास काही जमायचं नाही, अरे करायला लागणार आहे. आणि नसलं तर मग वेळेची वेळ तुम्ही द्यायला हे ठेवा. हां हे बोललो आता बघा, बिन अभ्यास करता मार्क पडतात यात मोठेपणा कुठला. हां काय काय जण असतात यार, की आता काय म्हणतो, मी तर काही जास्त अभ्यास नाही केला, मला असेच मार्क मिळाले, ठीक आहे ना. पण यात मोठेपणा काय आहे, जर तुला कळतं आहे की तू विदाऊट अभ्यास करता इतके मार्क्स पडतोय, विचार कर अभ्यास करून किती मार्क्स पडतील. आणि जसं म्हणले, नॉट कूल बट फूल, ह्या गोष्टीला सिरियस घ्यायला सुरुवात करा. सी, एक ना फरक असतो तुमचा युथ एन्जॉय करण्यामध्ये आणि तुमचा युथ वेस्ट करण्यामध्ये. एन्जॉय करा पण वेस्ट घालवू नका, हे करिअरचे दिवस परत येणार नाहीत. हे जर अर्थ असा आहे का एकल गोंडा, अजिबात होऊ नका. असं नसतं, लाईफ एन्जॉय करणं पण महत्त्वाचं आहे. काय काय जण घरच्यांना सॅक्रिफाईस करणं तर मला अजिबात पटत नाही, काय काय जण ते करतात मला तर पटतच नाहीत ही गोष्ट. काय सगळा कॉन्टॅक्ट तोडायचा, लय अभ्यास करतोय, हे जर काय मला असं पटत नाही. हां बरं, बघा प्रत्येकाचं हे. अजून एक काय, हां, करिअर अँड एम पी एस सीला घेऊन सिरियस व्हा. सिरियसली काय आहे, एक तुम्ही बघा फक्त की जर आत्ता ह्या काळात जर आत्ता अभ्यास केला, नीट केला आणि एकदा पास झाला की लाईफ सेट आहे. तुम्हाला लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या, ज्या ज्या हे करायचे, ते सगळं ओपन होणार आहे डोर्स. तर आत्ता हे जे आहे तुमच्याकडे, जे काही वर्ष, एक वर्ष, दोन वर्ष, पाच वर्ष, जे काय असेल, तर नीट एकदा फोकसने अभ्यास केला आणि एकदा झाला की तुमचं लाईफ सेट आहे. तर काय म्हणतो, पुढच्या 40 वर्षासाठी आत्ताची थोडी वर्ष द्या ना, आणि फिनिट फोकसने अभ्यास करा. टाइमपास करण्यात अर्थ नाही, गिव्ह ऑल ऑर गिव्ह नन, सिरियसली, गो बिग ऑर गो होम, माझं तर असं म्हणणं आहे. त्यामुळं एम पी एस सीमध्ये आता ठीक आहे, आता आय गेस आयडिया मिळायला असेल की नक्की मोटिवेशन काय असतं, इंटरनल मोटिवेशन काय असतं. तर मी तर हे असं फॉलो करतो, डिसिप्लिन व्हा, टाईम टेबल करा, अभ्यास करत राहा. आय थिंक जमल तशी व्हिडिओ करतो नक्की. बाय बाय. आणि आय एम वर्किंग ऑन अ थिंग, कळलंच, त्यामुळे जरा वेळ व्हायला लागला.